कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पारनेर ग्रामीण रुग्णालय व डॉक्टर श्रीकांत पठारे मित्र मंडळाच्या स्वयंसेवी योगदानामधून पारनेरमध्ये उभारलेल्या विस्तारित 50 बेडच्या डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री आवटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारित डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर ओंकार मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल समोर विश्वविद्या प्रतिष्ठानचे पूर्णवाद भवन नवी पेठ पारनेर येथे सुरू करण्यात आले असून रुग्णांसाठी ऑक्सिजन तसेच विविध सुविधांसह हे हॉस्पिटल सज्ज झाले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले आहेत माजी सभापती जयश्रीताई आवटी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, पाहुयात बातमी विस्ताराने. कोरोनाची परिस्थिती सध्या भयावह होत चाललेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती तालुक्यामध्ये आहे. पारनेर तालुक्यामध्ये अनेक कोविड सेंटर असताना सुद्धा त्या ठिकाणी अनेक हॉस्पिटल आहेत. हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रुग्णांची सुविधा केलेली आहे, परंतु ते सर्व हॉस्पिटल्स फुल झालेले आहेत आणि नाईलाजतो रुग्णांना त्या ठिकाणी मरणयातनं भोगावे लागतात. अशा वेळेस पारनेर पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून पारनेरमध्ये ओंकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सर्व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नेत्या, त्याचप्रमाणे पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्रीताई आवटी यांच्या शुभ हस्ते आज पारनेरमध्ये 100 बेडच्या कोविड सेंटरचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी जयश्रीताई आवटी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत या ठिकाणी शिवसेना व जिल्हा उपप्रमुख आदरणीय रामदास भोसले असतील, पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, त्याचप्रमाणे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कोविड सेंटरसाठी आपल्याला ज्यांनी ही इमारत प्रशस्त अशी इमारत उपलब्ध करून दिली आहे त्यांचे धन्यवाद. खरं तर मी प्रथमतः देवाला हीच विनंती करेल की हा कोविड जो गेले वर्षभर त्याने जे आपल्या सगळ्या देशात थैमान मांडलेलं आहे ते पहिल्यांदा दूर हो. आणि आज खरोखर सांगायला मन गलबलून येते की घरात प्रत्येक घरात पेशंट निर्माण झालेला आहे कोविडचा. अत्यंत वाईट स्थिती आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळत नाहीत, ऑक्सिजन्स मिळत नाहीत, व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा परिस्थितीत सुद्धा डॉक्टर म्हणजे खरोखर देव असतात. प्रत्येक रुग्णाला प्रत्येक सेवा मिळावी असे मनोमन सगळ्यांचे प्रयत्न आहेत. पण ह्या सगळ्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की कृपया सगळ्यांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्स ठेवावं आणि आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही. खरोखर हा जो कोविड जो सेकंड स्टेजमध्ये आला आहे हा साखळीने निर्माण होतो. काही लोक घरात हा कोविड लपवायला लागले आणि संपर्कात येतात आणि त्याच्यामुळं हा कोविड वाढायला लागला असं माझं मत. प्रथमतः ही साखळी थांबली तर हा कोविड नक्की आपल्यापासून पळून जाईल असं मला वाटतं. तरी त्या इमारतीच्या जे त्यांनी मला पारनेरकर महाराजांनी जी इमारत आपल्यासाठी उपलब्ध करून दिली प्रथमतः त्यांचे धन्यवाद. आणि आपल्या नर्सेस या ठिकाणी आहेत, त्या डॉक्टर पठारे आहेत, पद्मजा आहेत, आपण सगळे आहोत. सगळ्यांनी आपल्याकडे जे पेशंट येतील त्यांना सर्वतोपरी जास्तीत जास्त मदत करावी अशी मी डॉक्टरांना खरं तर देव म्हणून विनंती करेल. आणि या ठिकाणी थांबते. जय पेशंट नव्हते मोठ्या प्रमाणामध्ये, आता पेशंट सापडले. जैसे जैनी या 100 बेडच्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे. पारनेर महाराजांनी ही जी जागा उपलब्ध करून दिली त्यांचे आभार मानले. डॉक्टरांचे विशेष करून आभार यासाठी मानायचे की ते जो एक 1.5 वर्षापासून त्यांचे बंधू असतील, हे दोघे नाना असतील, बाळासाहेब असतील, मॅडम असतील, ते प्रचंड असे कष्ट घेऊन रुग्णांना जास्त जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला. आपण गेल्यावेळीसुद्धा डॉक्टरांनी 100 बेडचं हॉस्पिटल त्या कॉलेजमध्ये उभारलं होतं, त्याचाही बऱ्यापैकी फायदा लोकांना झालेला आहे. आता तर त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. तर प्रशासनालासुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजेत की तहसीलदार मॅडमने आपल्याला ही इथे डॉक्टरांना परवानगी दिली. गेल्यावेळीसुद्धा त्यांनीच परवानगी दिली, त्यांनी चांगलं काम करतायत. इथे कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता मला काही गोष्टी आत्ताच थोड्याशा समजल्या की काही अडचणी तयार करायचा प्रयत्न काही लोक करतायत. परंतु डॉक्टर तुम्ही अजिबात काळजी घेऊ, आपण सर्वजण एक आहोत आणि आपण लढा कोरोनाला देतो.
ज्यावेळी आपली राजकीय लढाई असेल त्या त्या वेळेला आपण सगळ्यांनी ती लढली पाहिजे. आता आपण फक्त कोरोना आणि त्या लोक जे पेशंट आहेत त्यांना आपण कसं त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून देता येईल. आज सकाळपासून डॉक्टर मला मी 7 ते 8 फोन केला असेल की पेशंट सारखे फोन करतात की जागा शिल्लकच नाही आहे. सुक्याच्या जागा फुल झाल्या आहेत, बाकी ठिकाणच्या जागा फुल झालेल्या आहेत, बेड मिळत नाही. आणि मग आपण कुठल्या प्रकारचं लोकांना जास्त त्याचा कसा फायदा करता येईल. गेल्यावेळी जसं आपण 100 एकाच वेळी लोक त्या हॉस्पिटलमध्ये आपण जे कोविड सेंटर चालू केलं होतं आपण त्यावेळी त्यांना सगळ्यांना काजू बदाम देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याची आपण फार जाहिरात केली नसेल की रोज आपण कोणाला काय दिलं त्याचा प्रयत्न केला नसेल, परंतु चांगलं देण्याचा आपण प्रयत्न केले. आणि म्हणून डॉक्टर बाकीचं कुठलंही फारसं टेन्शन न घेता जास्तीत जास्त रुग्ण आपल्या या कोविड सेंटरमधून कसे बरे होतील ही आपण परमेश्वराला प्रार्थना करू. आणि तुम्ही खरं म्हणजे आता परमेश्वर म्हणजे डॉक्टरच परमेश्वराच्या रूपात पृथ्वीवर त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि तुम्ही सगळेजण चांगले काम करतायत, अजूनही बाकी जे काय हॉस्पिटल्स आहेत तिथे सगळे लोक कामं करतायत. मी सगळ्यांनी म्हणून कोण कोणत्या पक्षाचा आहे कोण कुठे गेला त्याच्यापेक्षा सगळ्यांनी म्हणून ह्या कोरोनाला आजार आपल्याला पळवायचा आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांचे मिसेस कोरोना पॉझिटिव्ह असताना मुलगा पॉझिटिव्ह असताना ते आपल्या सगळ्यांसाठी जे काही प्रयत्न करतायत. बाकी सगळे महाविकास आघाडी सरकार आहे, खरं म्हणजे खाली फार राजकारण केलंच नाही पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण याचा सामना करावा अशी माझी मनोन इच्छा आहे. आणि ह्या इथे डॉक्टर नक्कीच त्याला पात्र ठरतील याच्यामध्ये मला शंका वाटत नाही. उपलब्ध केलेले आहेत सर्व प्रकारची औषधं रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. चांगला प्रशिक्षित स्टाफ आम्ही या ठिकाणी या रुग्णांच्या सेवेसाठी ठेवलेला आहे. आमच्या हॉस्पिटलच्या नर्सेस असतील, डॉक्टर पद्मजा असतील, मी स्वतः असेल, अमोल गजरे असतील, अमोल दुबे असतील आणि माझा सर्व मित्रपरिवार असेल, हे सर्वजण प्रशांत निंबाळकर असेल, हे सर्वजण अहोरात्र या ठिकाणी या रुग्णांसाठी परिश्रम घेत आहेत. कालपासून आम्ही या ठिकाणी पेशंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. पहिल्याच दिवशी 10 पेशंट आम्ही ॲडमिट करून घेतले. आजसुद्धा सकाळपासून 5-7 पेशंट ॲडमिट झालेले आहेत. अतिशय ऑक्सिजनयुक्त बेडची खूप महत्त्वाची गरज आज सर्व लोकांना निर्माण झालेली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, ऑक्सिजन बेड असेल, व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल, या सर्वांची फार मोठी आवश्यकता. आम्हाला कंटिन्युअस या संदर्भातले फोन लोकांचे चालू आहेत. लोक हतबल झालेले आहेत, काही ठिकाणी बेडची अजिबातही उपलब्ध नाही, साधा बेडसुद्धा रुग्णांना झोपायला मिळत नाही. त्यामुळं या ठिकाणी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्या बायभूमी चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की सर्वांनी खूप काळजी घ्या, आपल्या परिवाराची सर्वप्रथम काळजी घ्या. जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असतील त्यांनाही कृपया घरात न राहता लवकरात लवकर कोविड सेंटरला संपर्क साधून किंवा केअर सेंटरला संपर्क साधून त्या ठिकाणी येऊन थांबावं, क्वारंटाईन व्हावं हीच या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला मान्यता दिलेली आहे, परंतु मनावास सहकार्य प्रशासनाकडून होत नाही, डॉक्टर लोक या ठिकाणी येत नाहीत. त्याच्या पाठीमागं काय आहे मला माहीत नाही, परंतु माझ्या डॉक्टर बांधवांना विनंती आहे की अशा वेळेस आपण सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं काम या ठिकाणी चालू आहे, याची कृपया आपल्याला सर्वांना जाणीव पण आहे. त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं राजकारण नाही, मी कुठला पक्ष म्हणून हे करत नाही, हे तर एक माणुसकी नात्याने हे सर्व उभारलेलं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या सहकार्याची खूप अपेक्षा आहे. तुम्ही सर्वजण माझे मित्र आहात, तुम्ही स्वतःहून या ठिकाणी माझ्या पाठीशी उभं राहायला आलं पाहिजे हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी तहसील त्यावटे असतील, रामदास भोसले असतील, या ठिकाणी आपण सर्व माझा जो मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला आहे आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि आम्ही नव्या जोमाने या ठिकाणी काम सुरू करत आहोत. कोणी सहकार्य करा अगर करू नका, परंतु आम्ही हे काम आमचं कधीच न्यायला समर्थ आहोत. चॅनलसाठी रवी पाटील सर, मी दत्ता गाडगे, माझं चॅनल पाहिलं. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.